बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुण तरुणीला चाकूचा धाक दाखवून दोघांचे मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पश्चिम देवपूर पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक करत दोन मोबाईल, रामपुरी चाकूसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली. धुळे शहरालगत असलेल्या मोराणे गोंदूर बायपास रोडवर चारुदत्त अनिल जोशी दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 सुमारास त्यांच्या मैत्रिणीसह गप्पा मारत उभ्या होता. यावेळी दुचाकीने आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत दोघांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून पलायन केले. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यावेळी मिळालेली गोपनीय माहितीच्या आधारे संशयित देवेंद्र एकनाथ भिल वय वर्ष 20 आनंदखेडे तालुका धुळे, अजय रूपा सोनवणे वय वर्ष 24 आरवी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून चोरीचे दोन्ही मोबाईल, रामपुरी चाकू आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये 4 एप्रिल 2023 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. 392 त्यामध्ये दोन प्रेमी जोडपं होतं, कॉलेज शिकणारी ते मुलं होती. ते एका ठिकाणी गेले होते गप्पा मारत असताना त्या ठिकाणी दोन आरोपी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे ते मोबाईल ते चोरून घेऊन गेले होते. त्या अनुषंगाने तपास सुरू केला. तांत्रिक कौशल्य वापरून दोन आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहे. हे दोन आरोपी इथेच आहेत, दोघे भिल समाजाचे असून त्या आरोपींना ताब्यात घेतले. हे आरोपी इतर कुठल्या गुन्ह्यात सामील होते का या अनुषंगाने पुढे तपास चालू होत आहे आणि पुढील तपास हा PSI सह्यत ते पश्चिम देवपूरचं करत आहेत. या गुन्ह्याचा उकल केल्याबद्दल मी देवपूर पोलीस ठाण्याचे सर्व टीमच्या ठिकाणी कौतुक करतो व आपल्यामधून लोकांना विनंती आवाहन करतो की आपण कुठल्याही निर्णयस्थळी असं जाऊ नये आणि जर तुम्हाला काय असं कुणी फसवलं असेल किंवा तुम्हाला लुटलं असेल तर आपण निर्धोकपणे आमच्या समोर यावं आणि आपण आपला गुन्हा दाखल करावा जेणेकरून असे प्रकार थांबवले जातील. आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही, पोलीस आपल्या बरोबर आहेत. पुन्हा आपलं आवाहन करतो की अशा ठिकाणी आपण जाऊ नये.